झी 24 तास एक पाऊल पुढे आणि झी 24 तासच्या एक घास पक्षांसाठी या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. देशाबरोबरच विदेशातूनही प्रेक्षकांनी फोटो पाठवायला सुरुवात केली आहे. तुमचे शेकडो फोटो आम्हाला मिळाले आणि ते सगळे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज पहिला फोटो आलाय तो युई मधल्या शारजा मधून. या देशांमध्ये प्रचंड प्रमाणात उन्हा असतो. शारजा स्थायिक असलेल्या सुधाकर कुलकर्णी यांनी हा फोटो पाठवलाय. त्यांनी कबुतरासाठी त्यांच्या सज्जावर खाऊ ठेवलाय. दुसरा फोटो आहे ठाण्यातल्या रेखा नायर यांनी पाठवलेला. त्या चक्क एका चिमणीला त्यांच्या हातानं दूध देत आहेत. अत्यंत वेगळा आणि छान फोटो त्यांनी पाठवला. पुढचा फोटो आहे ठाण्यातूनच युवराज गुजर यांनी पाठवलेला. सहसा न दिसणारा एक पिवळा पक्षी त्यांनी ठेवलेलं पाणी पिण्यासाठी आलाय. पुढचा फोटो आहे नाशिकहून आशा नवघणींचा. त्यांनी ठेवलेलं पाणी पिण्यासाठी एक पारवा आलेला फोटोमध्ये दिसतोय. पुण्याहून दिनेश पास्ते यांनी पाठवलेल्या फोटोत खिडकीत कबूतर पाणी प्यायला आलाय. पुढचा फोटो मुंबईतल्या कांदिवलीतल्या प्रणीत कोल्हे यांनी पाठवलाय. चार पोपट त्यांनी ठेवलेला खाऊ खायला आले. कांदिवलीतल्याच डॉक्टर विनय शेवदाळकरांनी हा फोटो पाठवलाय. पाणी प्यायला आलेल्या एका चिमणीचा फोटो त्यांनी टिपलाय. मालडमधल्या रोहन भोबड यांनी पक्षांसाठी लाकडाचं घरटं बांधलंय. विदर्भातलं यवतमाळ म्हणजे प्रचंड उकाडा आणि या उकाडात पक्ष्यांचं रक्षण करण्यासाठी वैष्णवी पद्मावत यांनी पाणी ठेवलंय. बारामतीच्या ऋषिकेश गोळावे यांनी पाठवलेल्या फोटोमध्ये एक ग्रे हेडेड स्पॅरो म्हणजेच राखडी रंगाचं डोकं असलेली चिमणी पाणी प्यायला आली. झी 24 तास एक पाऊल पुढे.